परमानंद पिलंडकर, भाटई मूर्तिकार, सरीविनायकच्या कृपेने आमच्या वडिलोपार्जित आमचा कारखाना चालू आहे. आज तिसरी पिढी चालू आहे आमची. तिसऱ्या पिढीचं हे काम चालू आहे. आणि सांगायचं म्हणजे आता माझा मुलगा, माझा पुतण्या ह्यांनी जास्त जोर दिलेला आहे या कामावर. हां, त्याच्यामुळे आता माझं काय तेवढं हे नाही, आता तेच बनवत आहेत. मी थोडंसं काम करतो, बाकी सगळं त्यांचंच काम आहे. त्यांना दाखवतो आहे मी की हे ह्याच्यापुढे जोरदार काम चालू करा आणि ह्यांना विसरू नका. गणपती गजाननाला विसरू नका तुम्ही, सरीविनायकाला विसरू नका. त्याच्या कृपेने हे काम चालू आहे. मे महिन्याच्या 15 तारीखला काम चालू केलं, मातीकाम आणि रंगकाम. आमचं कसं असतं, नारळी पौर्णिमेच्या दिवशी आमचं रंगकाम चालू असतं सुरुवात. आणि आता हे मला वाटतं की त्या दिवशी घेतलं की जरा लवकर काम होतं असं मला वाटतं. नमस्कार, मी अक्षय परमानंद पिलंडकर. आमची ही या कलेची तिसरी पिढी आहे आणि माझ्या बाबांना नाळातल्या कोरीव कामामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आणि या 2 सप्टेंबरला जागतिक कोकणट डेव्हलपमेंट बोर्डकडून त्यांना कोची येथे मिळालेला आहे सत्कार तो झालेला. आणि त्यांचीच कलेची प्रेरणा करून आम्ही हा वारसा पुढे चालवतो आहे. हा माझा भाऊ आणि मी. ह्या बाबांचा राष्ट्रीय पुरस्कार जसा मिळाला आहे, तसा आम्ही ही कला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. मी लहान असल्यापासून बाबांच्या पुढ्यात, बाबा करत असायचे गणपती, त्यांच्या पुढ्यात बसून मी बघायचो गणपती. बाबा जसे मोठे गणपती करायचे तसे मी छोटे गणपती करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आता इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि यापुढेही मी त्याचेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.